खंडेरायाच्या नावानं चांग भलं. नमस्कार, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण खंडोबा महात्म्य अध्याय 3 श्रवण करणार आहोत. चला ऐकूया खंडोबा महात्म्य अध्याय 3. मणी आणि मल्ल हे दैत्य अत्यंत बलाढ्य आहेत. ते अत्यंत क्रूर असून मायावी युद्ध करतात. त्यांचा वध करण्यास मी असमर्थ आहे, म्हणून तुम्ही वैकुंठात भगवान विष्णूकडे जा. त्याला तुमचे दुःख सांगा, ते त्या दैत्याचा वध नक्की करील. असे इंद्राने त्या 7 ऋषींना सांगितले असता ते 7 धर्मात्मज ऋषी पायात दिव्य पादुका घालून आकाशमार्गाने वैकुंठ लोकात गेले. तेथे त्यांनी वैकुंठ चळास नमस्कार केला. तो वैकुंठ चळ म्हणजे जणू दुसरा कैलासच. तेथे अनेक वनौषधी वृक्ष होते, कल्पवृक्षांची दाटी होती, सगळीकडे चंदन देवद्वारादी वृक्ष होते. विस्तीर्ण भूमीवर भव्य विष्णू मंदिर होते. तेथे सलोकता, समीपता, स्वरूपता व सुयुज्यता मुक्ती लाभलेले अनेक विष्णुभक्त तेथे राहून सर्व सुखाचा उपभोग घेत होते. तेथील वैष्णव सभेचे वर्णन काय करणार. त्या सभेत भगवान विष्णूला आनंद देण्यासाठी रंभादी अप्सरा नृत्य करीत होत्या. चित्ररथ गंधर्व गात होते. नारद, तुंबर इत्यादी भक्त श्रीहरीला संतुष्ट करीत होते. ऋषीमुनी वेदघोष करून श्रीहरी विष्णूला संतोष देत होते. एकादश, रुद्र, अष्टवसू त्या सभेला बसले होते. मध्यभागी रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर भगवान विष्णू विराजमान झाले होते. त्यांच्या डावीकडे त्यांची पत्नी रमा बसलेली होती. वेदसुद्धा भगवान विष्णूच्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाहीत. नेती नेती असे बोलून वेद मौन धारण करतात. तेथे सामान्य माणूस काय वर्णन करणार. त्या सभेत कोटी कोटी विद्युलते समान तेजस्वी सिंहासनावर भगवान विष्णू बसले होते. त्यांच्या समोर गरुड नम्रपणे उभा होता. मेघश्यामल पितांबरधारी भगवान विष्णूच्या गळ्यात कौस्तुभमाला शोभून दिसत होती. कर्णकुंडले सुवर्णचंद्रासारखी झळकत होती. मस्तकावर सर्व सौंदर्याचा निधी असा रत्नखचित मुकुट होता. शंखचक्र गदा पद्मधारी अशा विष्णूंच्या समोर नारद, सनक, कपिल इत्यादी सिद्धसाधक ऋषीमुनी भगवंताचे स्तोत्रगान करीत होते. अशा या लक्ष्मीपती भगवान विष्णूंना पाहून त्या ब्रह्ममूर्ती 7 ऋषींना आनंदचे भरते आले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अष्टसात्विक भावांनी ते सद्गतीत झाले. त्यांची शरीरे रोमांचित झाली. त्यांनी विष्णूंना साष्टांग नमस्कार घातला. कंठ दाटून आला. ते हात जोडून भगवान विष्णूचे स्तवन करू लागले. हे परमपुरुषा ऋषिकेशा, तुझा जय जयकार असो. हे आनंदमूर्ती लक्ष्मीच्या हृदय कमळा, हे रमापती, हे भक्तवत्सला श्यामसुंदरा, हे कमलाक्षा, तुझा जय जयकार असो. हे सुहास्यवदना, हे दयासागरा, हे उमावल्लभ प्रियकरा, हे कामकल्पद्रुमा, हे मधुकौटब नाशका, तुझा जय जयकार असो. तुझे नामस्मरण करतात त्यांना तू सर्व संकटातून मुक्त करतोस. अशा अनेक उत्तमोत्तम शब्दात स्तवन केले असता भगवान विष्णू म्हणाले, हे द्विजोत्तम ऋषींनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही येथे कशासाठी आला आहात? तुमचे माझ्याकडे काय काम आहे? आणि तुम्ही इतके निराश, हताश, उदास का दिसता? तुमच्या तपाचरणात कोणी विघ्न आणले आहे? तुम्हाला कोणी त्रास देत आहे काय? तुमची काय इच्छा आहे? मला सर्व सांगा. भगवान विष्णूंनी अशी विचारणा केली असता ते 7 ऋषी म्हणाले, हे सर्वेश्वर, तू सर्व साक्षी दाता आहेत. आमची सगळी परिस्थिती तुला माहीत आहेच. परमेश्वरा, मणी आणि मल्ल हे 2 दैत्य अत्यंत उन्मत्त आहेत. ते अत्यंत पराक्रमी शक्तिशाली आहेत. त्यांच्या भीतीने अवघ्या त्रैलोक्यात थरका पडतो. पृथ्वीवरील सर्व राजे दाती तृण धरून त्या दैत्याच्या पुढे हात जोडून उभे राहतात. ते सर्वांना अजिंक्य आहेत. त्यांनी आमचा आतोनात छळ केला आहे. आमचे आश्रम नष्ट केले, यज्ञयाग बंद केले, सर्वांना मारधोड केली. त्या दैत्यांच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून स्वर्गलोकी देवेंद्राकडे आम्ही गेलो. तो त्या दोघा दैत्यांना नक्की ठार करील अशी आम्हाला मोठी आशा होती. त्या देवेंद्राचे ऐश्वर्य पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. आमचे कार्य नक्की होणार असे आम्हाला वाटू लागले. प्रत्यक्ष बृहस्पती त्या इंद्राचा मंत्री आहे. समुद्रमंथनातून त्याला ऐरावत हत्ती व उच्चेश्रवा घोडा मिळाला आहे. त्याला स्वर्गाचे राज्य मिळाले आहे. त्याच्याजवळ कामधेनू कल्पवृक्ष आहेत. पर्वताचाही भेद करणारे वज्र आयुध त्याच्याजवळ आहे. इतके असूनही त्याला मणिमल्लाची भीती वाटते. आम्ही त्याला मणिमल्लाचा वध करण्याची विनंती केली असता तो अत्यंत खिन्न होऊन खाली तोंड करून बसला.
तो म्हणाला, ते दैत्य अत्यंत पराक्रमी आहेत, त्यांचा वध करण्यास मी अगदी असमर्थ आहे, हे काम माझ्याच्याने होणार नाही, त्यासाठी तुम्ही वैकुंठलोकी भगवान विष्णूकडे जा, ते या मणिमल्लाचा नक्की ठार करतील, त्या बाबतीत तुम्ही कसलीही शंका बाळगू नका. ते ऋषी म्हणाले, हे भगवान विष्णू, त्या देवेंद्राने असे सांगितले असता आम्ही आकाशमार्गे तुमच्याकडे आलो आहोत. हे भगवंत, तू ताबडतोब त्या दैत्याचा वध करून पृथ्वीचा भार हरण कर, आमचे मनोरथ पूर्ण कर. त्या सात ऋषींनी भगवान विष्णूला अशी विनंती केली असता ते म्हणाले, त्या दुष्ट मणिमल्लांचा वध करण्यास इंद्र समर्थ नाही, हे खरे आहे. त्या दोघा दैत्यांनी पूर्वी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी त्या दोघांना अचाट वर दिल्यामुळे ते अत्यंत शक्तिशाली अजिंक्य झाले आहेत. ते कोणालाही जुमानत नाहीत. मी सुद्धा त्यांचा वध करू शकत नाही, म्हणून तुम्ही ताबडतोब कैलासलोकी भगवान शंकराकडे जा, त्याला प्रसन्न करून घ्या. ते एका क्षणात दैत्याचा वध करतील. केवळ भगवान शंकरच त्या दैत्याचा वध करू शकतात. भगवान विष्णूने असे सांगितले असता ते ऋषी अतिशय नाराज झाले. आमचे प्रारब्ध दुसरे काय, आम्ही इतका खटाटोप केला पण पदरी निराशाच आली. ठीक आहे, आता आपण कैलासलोकी भगवान शंकराकडे जाऊया, त्याला सगळी हकीकत सांगून म्हणजे तो मणिमल्लांचा वध करील, असा विचार करून ते सात ऋषी भगवान विष्णूसह कैलासाकडे जाण्यास निघाले. तर अशा प्रकारे हा आपण आजचा अध्याय 3 श्रवण केलेला आहे. उद्या आपण अध्याय 4 श्रवण करणार आहोत. तसेच याआधीचे अध्याय 1 व 2 श्रवण केलेले नसतील तर चॅनलला भेट देऊन आपण ते अध्याय श्रवण करा.